नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची चक्की। त्यासाठी साहित्य काय घेतलंय बघूया। तूप, तीळ, गूळ आणि शेंगदाणे। इथं मी एक कढई ठेवली गरम व्हायला, त्यामध्ये तूप घालायचंय। एक चमचा तूप घेतलंय मी। तूप मेल्ट झालंय, गूळ घालूया यामध्ये। एक वाटी गूळ घेतलेला आहे मी। गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी करून असं सतत हलवत राहायचं। गूळ पूर्ण विरघळलेला आहे, थोडा वेळ आपल्याला असंच परतत राहायचं आहे। यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालायचे आणि 3-4 चमचे भाजलेले तीळ आहेत, हे सर्व मिक्स करून घ्यायचंय। पटकन मिक्स करायचं, नाहीतर गूळ खूप घट्ट होतो। मिक्स करून झालंय, गॅस बंद करूया। इथं मी एक पोळपाट घेतलाय, त्याला तूप लावून घेतलेलं आहे। हे आपल्याला बेलण्याच्या साह्याने लाटून घ्यायचंय। पटकन लाटायचं, घट्ट झाल्यानंतर हे पसरणार नाही। लगेच याच्या वड्या पाडून घ्यायच्या। वड्या पाडलेल्या आहेत, 10 मिनिट हे असंच ठेवून द्यायचं। परत वड्या काढून घ्यायच्या। थंड झालेलं आहे, 10 मिनिट ठेवलं होतं मी, काढून घेऊया। अशा प्रकारे वड्या बनवून घेतल्यात। आणखी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।